माणसं नसताना, फेसबुक लाईव्ह असताना, ऑनलाईन असताना कसं काय चापणी झाला? आम्ही ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू नये का? पोहोचवल्या पाहिजे ना. आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांना देतोय. सामना सकट त्यावेळेचा हिशोब काढला तर आपण 70,000 कोटी रुपये इरिगेशनवर खर्च केले, 0.1% पण सिंचन झालं नाही. पृथ्वीराज बाबा नाही इकडे. दादांकडून मला अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय. वर्षा बंगल्यावर 2,40,00,000 रुपयाचा खर्च, 2,40,00,000 रुपयाचा खर्च झाला चहा पानाचा. मला सांगा, 2.5 वर्ष तर वर्षा बंद होता पब्लिक साठी, बंद होता. तुम्ही सांगा. आणि तिकडे जायला पण कोविड टेस्ट करायला लागायची, सर्टिफिकेट दाखवायला. कोण मरायला जाईल तिकडे? दादा एकटेच होते तिथे. अरे दादा होते तिकडे, माणसं नाही. दादांना एकदम फुल परमिशन होती, पण दादांना माहित आहे तिकडे कोणी माणसंच नव्हती. आणि तिथं माणसं नसताना पण तुम्ही त्यांचं महिन्याला बिल किती झालं त्याची नाही माहिती घेतली तुम्ही. माणसं नसताना, फेसबुक लाईव्ह असताना, ऑनलाईन असताना कसं काय चापणी झाला? कसं काय झाला? आता माझ्याकडे राज्यभरातून तुम्ही म्हणाले त्याच्यामध्ये सोन्याचं पाणी टाकतात का? दादा राज्यभरातून माझ्याकडे सोन्यासारखी माणसं येतात. आता त्यांना सांगा चहा पाणी पाजू नको. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना दादा. आणि खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो, आपण म्हणाले की जाहिरातीवर खर्च करता. आता काय खर्च केला आम्ही? तुम्ही तर त्यावेळी 200-250 कोटी ठेवले होते. 6 कोटी रुपये तर तुमचं पर्सनल पीआर करण्यात नाही, तुम्ही बोमावून झाल्यावर मागे घेतलं, ते बोमावून झाल्यावर रद्द केलं, बरोबर ना? तर आम्ही तर ते नाही केलं. आणि जयंतराव तुमच्या बाजूने बोलतोय मी, असं काय करताय? आणि त्याच्यामध्ये आता आम्ही काय खर्च केला? आम्ही ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू नये का? पोहोचवल्या पाहिजे ना. आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांना देतोय. सामना सकट, सकाळ सकाळ तुमचा सगळ्यांना देतोय. आता मला सांगा, आता ज्या योजना ज्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून दिल्या, मग तुम्ही सामनाच्या मालकाला विचारायला पाहिजे, तुम्ही योजनांचं देताय का पैशासाठी जाहिरात देताय? म्हणजे घटना भैया, सरकारचे पैसे, जाहिराती, सगळ्या सुविधा चालतात, असं कसं चालेल? काहीतरी एक ठरवा. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की त्याच्यामध्ये मी जास्ती जात नाही. पाण्याचा विषय निघाला, पाणी तर तुम्ही आता आम्ही तर 2.5 कोटीचे तुम्ही हिशोब काढला. त्यावेळेचा हिशोब काढला तर आपण 70,000 कोटी रुपये इरिगेशनवर खर्च केले, 0.1% पण सिंचन झालं नाही. पृथ्वीराज बाबा नाही इकडे. पृथ्वीराज बाबा नाही आहेत. त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकले का? नाही. तर आता मी सांगतो, बघा याच्यामध्ये एकच आहे, मी बघा स्वतःहून कधी काढत नाही, समोरून काढल्यावर मला उत्तर दिलं पाहिजे ना. त्यामुळे बघा याच्यामध्ये आता आम्ही सिंचन प्रकल्पात 38,000 कोटीमध्ये 5,21,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार, म्हणजे आणणार 100% येणार. तुम्ही लगेच ते पकडायला बघता का मला? येणार. आपण काहीच निर्णय घेतला नव्हता ना मागे, आपण घेतले 23 सुप्रमा दिल्यात मगाशी. ठीक आहे, तुम्ही विरोधी पक्ष देता जबाबदार, आणि तुम्ही पोराटोर बोलले तर चालतात हो. तुम्ही पण बोलायला लागले रोज. तेवढी हिंमत लागते ना. आणि त्याचबरोबर घटना म्हणजे काय, आता सरकार आम्ही स्थापन केलं, कायदेशीर स्थापन केलं, राज्यपालांनी आम्हाला शपथ दिली, या देशामध्ये घटना आहे, कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या आधारावर केलंय. आम्हाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं, शिवसेना नाव दिलं, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती द्यायला नकार दिला, सगळं दिलंय. आम्ही मेरिटप्रमाणे चाललोय. लोकशाहीमध्ये आम्ही कुठलंही चुकीचं काम करणार नाही, केलेलं नाही. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार पूर्णपणे कायदेशीर कामकाज करते आहे. आणि म्हणून आम्हाला
तुमच्याकडून अपेक्षा नाही. बाकी लोक बोलले त्यांच्यावर आम्ही लक्ष पण देत नाही हो, बोलत पण नाही, कशाला बोलायचं? जे चुकीचं आहे चुकीचं आहे.